शुक्रवारी सायंकाळी झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसानं पेटवडगाव इथल्या पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर तीन फूट पाणी साचून राहिलं तर परिसरातील पंचवीसहून अधिक घरात पाणी घुसून लाखो रुपयांचं नुकसान झालंय नाना भोपळे यांच्या बेकरीसह घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी घराच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी घराबाहेर काढण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरात शुक्रवारी रात्री ढगबुटी सदृश्य पावसानं झोडपून काढलं पावसाचं पाणी नाना भोपळे यांच्या बेकरीसह काही नागरिकांच्या घरात शिरलं भोपळे यांच्या घरातील पाणी भिंतीला भगदड पाडून बाहेर काढण्यात आलं भोपळे यांनी स्वखर्चानं जेसीबीच्या सहाय्यानं चर मारून पाण्याचा निचरा केला पावसाचं पाणी भावेश शहा संदीप निकम शिवाजीनगर इथल्या प्रवीण भंडारी यांच्यासह काहींच्या घरात शिरलं हातकणंगले कोल्हापूर रस्त्यावरही पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद झाली रात्री उशिरा या मार्गावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली सार्वजनिक बांधकाम खाते आणि वडगाव नगरपालिकेच्या प्रशासनानं पाणी निर्गतीसाठी कोणतीच उपाययोजना केली नाही तसंच नाल्यांचीही स्वच्छता केली नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम झालं असून ते हटवण्याची मागणी केली जाती आहे